डोंबिवलीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेलाय. सरकारमधलेच दोन गट नुसते भांडतच नाहीये तर एकमेकांवर गोळीबार करतायत आणि त्यामुळेच सरकारच्या प्रतिमेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. शिवाय शिंदे गट आणि भाजप यांच्यात सर्व काही सुरळीत सुरू नाही हेच यातून स्पष्ट दिसतंय. भाजप आणि शिवसेना एकत्र सरकारमध्ये असताना भाजप आमदारानं शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार केलाय. या प्रकरणी भाजप आमदारासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. यात भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय. पण गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे दोघे आहेत कोण आणि त्यांच्यातील वाद विकोपाला का गेला ते पाहूयात. गोळीबार केला तो भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी. आधी जाणून घेऊयात गणपत गायकवाड आहेत कोण. तर गणपत गायकवाड भाजपचे आमदार आहेत. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेतून सलग 3 वेळा निवडून आले आहेत. 2009 पासून ते आमदार आहेत. 2009 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा 24,486 मतांनी पराभव करत गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते अपक्ष लढत होते. 2014 मध्ये गणपत गायकवाडने पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यावेळी शिवसेना भाजपची युती तुटलेली. या निवडणुकीत गायकवाड यांनी सेनेच्या उमेदवाराचा 745 मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. 2019 मध्ये गायकवाड भाजपच्या तिकिटावर लढले. त्यांनी अपक्ष उमेदवार धनंजय बोदारे यांचा 12,257 मतांनी पराभव केला. एकेकाळी गणपत गायकवाड रिक्षा चालवायचे, शिवाय त्यांचा केबलचा देखील व्यवसाय होता. आता गायकवाड मोठे उद्योजक देखील आहेत आणि राजकारणी देखील. तर 3 टर्म आमदार असलेले गणपत गायकवाड यांचे दोनही उपमुख्यमंत्र्यांशी म्हणजेच फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. याच आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यात महेश गायकवाड यांना 4 गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरुवातीला त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व गोळ्या या काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. पण महेश गायकवाड कोण ते देखील आपण जाणून घेऊया. तर महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख आहेत. कल्याणमधील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. तर काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्या लावण्यात आलेला एका बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख देखील करण्यात आलेला. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. या जागेवर बांधण्यात आलेली भिंत ही शिंदे गटाकडून पाडण्यात आली आणि त्यामुळेच हा वाद मिटवण्यासाठी उल्हासनगर हेल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात हा वाद पोहोचला. या वादासंदर्भात आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपापल्या सहकाऱ्यांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि याच दरम्यान झालेला हा वाद विकोपाला पोहोचला आणि गोळीबार झाला. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, लोकमत.com.